दत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून येथील औदुंबर दत्त मंदिर परिसरात या वर्षी प्रथमच महाप्रसादाचे अर्थात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 2000 भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला। सन 1991 ते 92 कुंभमेळ्याकरिता नगर परिषदेच्या वतीने अमृत कुंभ धर्मशाळेची निर्मिती करण्यात आली। या ठिकाणी एक औदुंबराचा वृक्ष होता व त्याखाली श्री दत्तांच्या पादुका ठेवल्या होत्या। व्यावसायिकांनी येथील गाळे भाड्याने घेतल्यावर हरिओम सेवा समिती स्थापन करून सर्वांनी मिळून येथे छोटे खानी मंदिर बांधले व त्यात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची स्थापना केली। दरवर्षी येथे श्री दत्त जन्म उत्सव मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला। उत्सवाचे हे 23वे वर्ष होते। दरवर्षी जन्म उत्सवाच्या दिवशी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते। या वर्षी भंडारा करावा असे उत्सव समितीच्या काही सदस्यांनी संकल्पना मांडली व लगेच सर्वांनीच त्याला प्रतिसाद दिला। अवघ्या एक दिवसात सर्व नियोजन करण्यात आले। नाताळ सुट्टीनिमित्त आलेले पर्यटक, भाविक, परिसरातील नागरिक, वसतिगृहातील विद्यार्थी अशा जवळपास 2000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। गुरुपुष्य योगावर संध्याकाळी सुमधुर दत्तगीतांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करून असे हरिओम सेवा समितीच्या वतीने सांगण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे सेवेकरी दत्तभक्त, परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले। त्र्यंबक परिषदेचे कर्मचारी नितीन शिंदे यांनी स्वतः लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करून जेवणानंतरच्या पत्रवाळ्यांसाठी घंटागाडी उभी केली। त्या कामी प्रशांत गंगापुत्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।